राहुल गांधी यांची कॉपी नरेंद्र मोदी पासून अजित पवार पर्यंत सर्वच करत आहे आणि तीच नीती वापरून महालक्ष्मी योजनेच्या धर्तीवर लाडली बहीण योजना आणली अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केली आहे. मोदीजींनी आणि भाजपने दिलेले सगळे जुमले ठरल्यानंतर राहुल गांधींच्या गॅरंटीची कॉपी मोदी पासून तर अजितदादा सर्व्हिस करताना दिसत आहे. पण त्याच्यामागे जी नीती आणि नीतिमत्ता लागते ती आहे का मोदींसोबत गेल्यानंतर, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही महालक्ष्मी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यात तुम्ही त्यांच्या खात्यात पैसे टाकणार, खरंच टाकणार का? तुम्ही इतकी महागाई केली, मग तुम्ही सिलेंडर का तुम्ही 450 रुपयाचं देत नाही आहे जे काँग्रेस राजस्थानमध्ये देत होतं? तुम्ही शेतकऱ्यांचं 2 लाखपर्यंतचं कर्ज का माफ केलं नाही जे तेलंगणामध्ये आम्ही केलं? काँग्रेस जे जे बोलले, राहुलजींनी जे जे आश्वासनं दिली ती पूर्ण केली, त्याची पूर्तता केली. राजस्थानमध्ये जे जे आश्वासनं किंवा देशभरात जे आश्वासनं देऊन मोदीजी आले आणि भाजप जिकडे जिकडे सत्तेत आले तिकडे कुठलंही आश्वासन त्यांनी पाळलं नाही. राजस्थानमध्ये तर 25 लाखाची चिरंजीवी आरोग्य योजना ही भाजपचं सरकार आल्यानंतर बंद पडली आणि जे 500 रुपयात आम्ही सिलेंडर देऊ म्हटलं होतं ते सिलेंडरच्या अजूनपर्यंत सबसिडी झाल्या नाही. तर ही जी आहे ही वास्तविकता आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, सातत्यानं कर्ज वाढत आहे, दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे, 6व्या नंबरला पहिल्यांदा आपण फेकल्या गेलेलो आहोत. आणि तेव्हा ती परिस्थिती कधीची आहे, 2011ची जनगणना याच्याप्रमाणे 2021ची